जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना स्थानिक आमदार पाटील यांनी शिवीगाळ करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्लीचे शेगाव तालुका अध्यक्ष शेख इस्माईल व शेगाव तालुका पत्रकार यांच्या वतीने शेगाव पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय शेगाव यांना एकत्रितरित्या निवेदन देण्यात आले. देशाच्या संसदेमध्ये 8 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रपती यांच्या संमतीने महाराष्ट्रामध्ये पत्रकार सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. त्यामुळे लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होणे ही एक निंदनीय बाब आहे. त्यासाठी अशा लोकप्रतिनिधींवर कठोर कार्यवाही व्हावी याकरिता राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली शेगाव तालुकाकडून निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रवी शेगोकार, विदर्भ सचिव शीतलताई शेगोकार, अध्यक्ष इस्माईल, तालुका उपाध्यक्ष श्याम पहुरकर, तालुका सहसचिव संजय सुरवाडे, शहराध्यक्ष मोहम्मद शरीफ, मोहम्मद समीर, शेख कदीर, लक्ष्मण कानेरकर, सिद्धेश्वर निर्मल, रविभाऊ शिरसकर, मिलिंद चराटे, डॉक्टर नदीम खान, महादेव अजने हे मान्यवर उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव. आज 21/8/2023 रोजी पाचोरा येथे झालेल्या एका पत्रकारावर धाड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमवेत शेगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केलेलं आहे. तसेच आपले शेगावमध्ये तहसील येथे सुद्धा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. एका पत्रकारावर जर लोकप्रतिनिधीकडून असं हल्ले होत आहेत तर या गोष्टीचे निषेधार्थ आम्ही सर्वजण इथे निवेदन देत आहोत.